एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझा दारी पिंगा. हे असच गॉड ब्लेस यू. मला या मुलांची ऍलर्जी. बर मी तुला पाणी देऊ का? पाणी पाणी नको. बर मी टिश्यू देऊ का? टिश्यू देऊ का? याला मोठ मी टिश्यू मला. अरे राधा तिकडे जा ना. राधा तुला माहित होत ना की तुला गुलाबाची ऍलर्जी आहे. मग हातात गुलाबाची फुलं घ्यायची कशाला? बाबा मी गुलाबाची फुलं हातात नाही घेतली. पडली. पडली अंगावर. पडली कुठून? वरून पडली. कळलं नाही कुठून. वरून पडली. एक मिनिट वरून अंगावर पडली गुलाबाची. ठीक आहे मी जरा येतो विचारून. हॅलो एकदम विचारत पडला मला कळलं नाही ना. एक खचू नको यार. अरे माझ्याकडे बघ, मी पण ना असा जात असताना रस्त्यातून कोणी नव्हतं मला सांगायला काही, पण मी जात राहिलो टक्के नोंद पे खात राहिलो. उन्हात घाम गाळतोय पण जिंकलो. पण आता तुझा काका आहे ना तुला सांगायला. तुला अजून काही उपाय सांगू का? नको. आमची ना जवळजवळ राम मिलाई जोडी आहे. मी एकटा, तो एकटा. एकटा म्हणजे त्याचे आई वडील इथे नाहीत. देव सुद्धा ना वर्ण लक्ष ठेवून असतो. बरोबर धागे जोडून देतो. तू ना अति साधा आहेस. मेरी तीच माझी स्ट्रेंथ आहे. मी साधा आहे ना त्यामुळे माझं आजपर्यंत नुकसान नाही झालं कधी. उलट मला सगळीच चांगलीच माणसं भेटत गेली. फुलांची आयडिया आपली होती की नाही? तिथेच थांबा. ती घनाला कशी कळली मुळात? ग चुकून. तुम्ही चुकून. चुकून सांगितलं. चुकूनच एकदम. हो म्हणजे काय झालं? आम्ही असे बोलत होतो की बायकांना मनवायचे प्रकार कोणते. बोलतो कस काय मी सांगतो? कस काय मी सांगतो तुम्हाला कळत नाही का? असं नसतं सांगायचं. अशा नवरा बायकोच्या अशा काहीतरी पर्सनल गोष्टी असतात वेगळ्या, जे जगासमोर ओरडून सांगायच्या नसतात. कळतंय का तुम्हाला? काही कळतंय? आपल्यामध्ये अनवॉन्टेड ओढ निर्माण झाली म्हणून तुम्हाला तुझ्यापासून आणि आपल्या घरापासून लावून ठेवलंस. मग अचानक तुम्हाला म्हणालास की आता तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ह्यावर विश्वास ठेवून मी ते पचवते ना पचवते तोच हे तुझ रोमॅन्टिक जेस्चर. याचा अर्थ मी काय समजायचा घनश्याम? रोमॅन्टिक? पंख्यावर फुलं टाकून एखाद्याचं स्वागत करणं हे रोमॅन्टिक नाहीये. अच्छा, म्हणजे ते तुला रोमॅन्टिक वाटलं असेल कदाचित, पण मी ते दिघे काका म्हणाला म्हणून केलं. दिघे काकांना माहितीये का आपल्यात काय आहे ते? नाही. मग तुला माहितीये ना? हो. गणेशश्याम, मला बरं वाटावं म्हणून किंवा माझी की वाली म्हणून किंवा मला चांगलं वाटावं म्हणून तू माझ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही प्लीज. हो त्याच्यासाठी वेगळी माणसं आहेत नाही का? काय काय म्हणालास तू? नाही अगं, मी म्हटलं की त्याच्यासाठी वेगळी माणसं आहेत ना, माझ्या घरातली, तुझे पप्पा, प्राची आत्या वगैरे. असं तुला काय म्हणायचं मला कळत नाही असं समजू नकोस घनश्याम. आता फार दिवस नाही लागायचे त्यांनी त्यांच्यासाठी बांधलेली भिंत मोडायला. हो पण राधा आता तिथे आल्यामुळे ना मला काहीच करता येत नाही आणि मी उगीच काही कारण काढून तिथे येणं मला ऑड वाटत. अरे आमच्याकडे आलेल्या माणसाच स्वागतच होत. तू कारण न देता आलास ना तरी तुला कोणी काहीही विचारणार नाही. बर घनश्याम, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.